अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्र मध्ये आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय त्या भागातील आमदार गीताताई जैन यांच्या विनंतीवरून एका रुग्णालयासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्या रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजनही पार पडलं। या घटनेला 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की पूर्ण डहाणू वसई विरार पासून दहिसर चेक नाक्यापर्यंत एकही कॅन्सर रुग्णालय नसल्या कारणाने सन्माननीय आमदार गीताताई जैन यांच्याकडे लोकांनी आणि प्रामुख्याने त्या परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी कॅन्सर रुग्णालयाची घोषणा केली आणि शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतला। जवळजवळ ह्या कॅन्सर रुग्णालयासाठी 134 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, परंतु 10 कोटी रुपये तात्पुरत्या स्वरूपात देऊन राज्य शासनाने त्या ठिकाणी भूमिपूजन करून घेतलं, जागेवर कामाची प्रक्रिया जी आहे ती चालू केली, परंतु प्रक्रिया चालू करत असताना कॅन्सर रुग्णालयासाठी जास्त जागेची आवश्यकता असल्याकारणाने बाजूचा असलेला भूखंड सुद्धा महानगरपालिकेने त्यासाठी देण्याचा निश्चित करण्यात आला, परंतु त्या दोन्ही भूखंडांमध्ये वेगवेगळी आरक्षण असल्याकारणाने ते एकच आरक्षण करून त्या ठिकाणी कॅन्सर रुग्णालय व्हावं ही महापालिकेची आणि प्रामुख्याने त्या भागातील आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची इच्छा असल्याकारणाने त्या ठिकाणी भूमिपूजन झालं। अध्यक्ष महोदय, मी ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून, भले ही लक्षवेधी आमच्या मीरा भाईंदरच्या संबंधित गीता जैन किंवा माझ्या प्रश्नाने जरी आली नसेल, तरी ही वस्तुस्थिती आहे की कॅन्सर रुग्णालय त्या परिसरामध्ये उभारणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, परंतु टाटा रुग्णालया खेरीज दुसरी अवस्था या दुसरी कुठेही पर्याय व्यवस्था या कॅन्सर रुग्णांसाठी नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये नुकतंच आम्ही 4 महिन्यापूर्वी एका कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन केलं, परंतु ते होत असताना सुद्धा त्याला 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। अध्यक्ष महोदय, ठिकठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कॅन्सर रुग्णालय असावं अशी राज्य शासनाची आणि लोकप्रतिनिधींची इच्छा असल्याकारणानं हे इस्पितळ लवकरात लवकर व्हावं यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, 10 कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नगर विकास विभागाने दिलेले, परंतु उर्वरित निधी हा आरोग्य खात्याने वितरित करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, सुरुवात आम्ही केलेली आहे, जागा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे, त्या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारल्यानंतर राज्य शासनाकडे किंवा टाटा सारख्या एखाद्या चांगल्या संस्थेला देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली असताना जर राज्य शासन हात आखडता घेत असेल तर ते चुकीचं आहे। हा जरी नगर विकास खात्याच्या संबंधितला विषय नसेल, तरी आरोग्य खात्याच्या वतीनं उर्वरित 124 कोटी रुपयाची रक्कम ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासन निर्माण करून घेईल का आणि हे कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार का? यासाठी अध्यक्ष महोदय, आरक्षण क्रमांक 302 या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी 500 बेडचं एक इस्पितळाचं भूमिपूजन नुकतंच केलेलं। अध्यक्ष महोदय, ते सुद्धा काम अध्यापर्यंत चालू झालेलं नाही, तर महापालिकेने ते काम सुद्धा लवकरात लवकर चालू करावं। तसंच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजे 23 जानेवारी रोजी 100 बेडचं अद्ययावत निःशुल्क म्हणजे त्या ठिकाणी कर्करोग पेशंटना सुद्धा मोफत इलाज मिळतील आणि हार्ट पेशंटना सुद्धा मोफत इलाज मिळेल अशा पद्धतीचं एक अद्ययावत रुग्णालय सुद्धा 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण लोकार्पण करत आहोत। मीरा भाईंदर शहरामध्ये ह्या सुविधा देत असताना पूर्णतः कॅन्सर इमारतीसाठी राज्य शासनानं 124 कोटी रुपयाची तरतूद करणार का हा एकमेव प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतोय। ज्या पद्धतीनं ठाणे महानगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीत उत्तर दिलं तशा प्रकारचं उत्तर न देता आरोग्य खात्याच्या वतीनं किंवा गरज पडली तर MIDCच्या वतीनं किंवा गरज पडली तर नगर विकास खात्याच्या वतीनं 124 कोटी रुपये राज्य सरकार देईल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रताप सरनाईक साहेबांनी जो मीरा भाईंदरच्या संदर्भातला या ठिकाणी दवाखान्याचा मुद्दा मांडलाय, त्याच्यामध्ये आरक्षण क्रमांक 210 आणि आरक्षण क्रमांक 211 ही जी दोन आरक्षण आहे त्याच्यामध्ये दवाखाना व प्रसूतीगृह हे 210 आरक्षण आहे आणि 211 आरक्षण हे कम्युनिटी हॉल आणि वाचनालयाचं आरक्षण आहे। सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी दवाखाना आणि प्रसूतीगृह या बाबतीत ज्यावेळी भूमिपूजन केलं त्यावेळी ही मागणी पुढे आली आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं की आपल्याला जिथे कॅन्सर हॉस्पिटल बांधायचं आहे, पण कॅन्सर हॉस्पिटल बांधत असताना ह्या आरक्षणामध्ये आपल्याला बदल केला पाहिजे आणि बदल करत असताना फार मोठी लेंदी प्रोसिजर आहे हे आज मला ब्रीफिंगच्या वेळी कळलं आणि म्हणून मी ऑलरेडी अशा सूचना दिलेल्या आहेत की सगळा विकास आराखडा मंजुरीनंतर हे करण्यापेक्षा त्याचं 210 आणि 211 जे आरक्षण आहे
हा बदलाचा प्रस्ताव अधिवेशन संपायच्या अगोदर संबंधित यंत्रणेकडे त्यांनी पाठवावा, हे आरक्षण त्यांनी बदलून घ्यावं आणि 10 कोटी रुपये मर्यादित असलेलं जे हॉस्पिटल आहे ते 124 कोटी पर्यंत जाणार आहे याची कल्पना देखील पूर्ण सरकारला आहे, परंतु याची घोषणा स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी केली असल्यामुळं कुठेही निधीला कमतरता पडणार नाही याची हमी या सभागृहाला मी देतो। आणि महत्त्वाची गोष्ट जी आपण या ठिकाणी सांगितली की टाटा बरोबर याची चर्चा करणं आवश्यक आहे, तर टाटा बरोबर याची चर्चा चालू आहे, टाटाने देखील तत्वतः याला मान्यता दिलेली आहे, परंतु याचं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आरक्षण बदलणं गरजेचं आहे आणि तो आरक्षणाचा प्रस्ताव देखील लवकरात लवकर संबंधित यंत्रणेकडे पोहोचवेल।